नमस्कार, मी श्यामराव मोकाशी, राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना अध्यक्ष. तर सर्व वाहन मालकांनी आता आपापल्या वाहनाचे पेपर हे सर्वांनी अपडेट ठेवा, कारण आता प्रत्येक आरटीओला 3, 4, 5 ह्या वाहनं मिळालेली आहेत. त्यांच्यावर आता फील्ड ऑफिसर बी झालेले आहेत, इन्स्पेक्टर दर्जाचे अधिकारी, त्याच्यामुळं आता वाहनाच्या पेपरची तपासणी ही होणारच आहे, होत असते. आणि आता तुम्ही म्हणता की हे सगळं ऑनलाईन झाले, पेपर कुठले ठेवायचे नसतात, नाही, पेपर हे पेपर तुम्हाला ओरिजिनल वाहनात ठेवावेच लागतात. जर तुमच्याकडं डिजिटल पेपर म्हणजे डिजिलॉकरमधले जे पेपर असतील तेवढेच चालतात, परंतु कुठली फोटोग्राफी वगैरे ही चालत नाही. शिवाय दंडाच्या रकमा त्या मोठ्या पद्धतीनं वाढलेल्या आहेत, त्याच्यामुळं आपलं समजा PUC जर तुमची नसेल तरी तुम्हाला 1000 रुपये फाईन आहे. परमिट रिक्षा जर संपला असेल प्रत्येक गोष्टीला हे फाईन तुपान झालेले आहेत. आणि मग वाहतूक अधिकारी, पोलीस अधिकारी, RTO अधिकारी हे सतत तपासण्या करत असतात. आणि आपापल्या वाहनाचे पेपर बी प्रत्येकाने अपडेट ठेवा. जर तुम्ही ते अपडेट पेपर असतील तर मग त्याने फोटो काढला तरी तुम्हाला एवढा मोठा दंड बसत नाही ना. आणि रिक्षाचालकांनी बी आपापल्या रिक्षाचे पेपर व्यवस्थित ठेवा. आता ऑनलाईन फंक्शन सगळा चालू झालेले आहे, जेवढे आता वाहनं आपण पासिंग करतो ते ऑनलाईननं अपॉइंटमेंट घ्या आणि पासिंगच्या ट्रॅकवरती जावा. शासनाच्या फीमध्ये तुमचं हे पासिंग होत असतं आणि ऑनलाईननं QR कोडवालं सर्टिफिकेट तुम्ही 72 तासाच्या नंतर हे काढून घ्यायचं आहे. तुमचं ते ॲप्लिकेशन नंबर टाकायचा त्याच्यावरती आणि गाडी नंबर टाकला की ते तुमचं फिटनेस नूतनीकरण शो होतं आणि ते QR कोडवालं असतं, त्याच्यावरती RTO अधिकाऱ्याचं नाव असतं कुठल्या अधिकाऱ्यानं गाडी पास केली ते. त्याच्यामुळं आता शिक्का बिक्का हे खरंच काही बसायचं नाही. परीक्षाचं तर 600 रुपयेमध्येच पासिंग होणार आणि तुम्ही 72 तासानंतर कुठूनही कुणाकडूनही त्या RTOच्या समोर जाण्याची काही गरजच नाही. कुणालाही 10 रुपये दिले तुम्ही जर त्या साईटवरनं काढू शकता, कोण बी तुम्हाला सायबर कॅफेवाला काढून देणार. पुणेरे कॅम्प्युटर आहे तो 10 रुपयेसुद्धा तुम्हाला प्रिंटआउट काढून देईल ना, झेरॉक्सवालासुद्धा देईल. लोकांना एकदा माहिती झालं की लोक काम करतात तर प्रत्येकानं ऑनलाईननंच RTOचे अर्ज भरा. आणि फेसलेस सेवा ही चालू झालेली आहे, लायसनसाठी वगैरे तुम्हाला कुठला RTOला कागद द्यायचा नाही. महाराष्ट्रातलं कुठलंही RTO कार्यालय हे कुठलंही लायसन नूतनीकरण करू शकतं, दुय्यम प्रत करू शकतं, पत्ता बदली करू शकतं. त्याच्यामुळं प्रत्येकानं ऑनलाईननंच आपापलं काम करा. पेपरलेस सेवा चालू झालेली आहे. पेपरलेस म्हणजे शासनाच्या अधिकाऱ्यांना कुठले पेपरच द्यायचे नाहीत. आणि सर्वसामान्य गोरगरिबांनीच आता ही कामं आपली घेतली पाहिजेत करायची. आणि आपापल्या मोबाईलवरूनसुद्धा हे करू शकता. RTOचं कच्चं लायसन शिकाऊ परवाना म्हणतो तो तुमचा ऑनलाईनच, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्येसुद्धा येतो. मोबाईलवरनं जर ती परीक्षा दिली तर शासनाच्या फीमध्येच तुमची ही कामं होतात ना. पण आता प्रत्येकाने लक्षात ठेवा, रिक्षा टॅक्सी चालकांनीसुद्धा ह्या स्पर्धेच्या युगात एवढे हे दंड वाढलेले आहेत, ठिकायचे असले तर बाबांनो पेपर व्यवस्थित ठेवा, RTOला जावा. ते मुक्त संचाराचं परवानगी पत्र मिरार रोड, भाईंदर, वसई, विरार, इकडे तुम्ही कुठं बी मित्रांनं धंदा करा. आपापली वेळेत परमिट नूतनीकरण करून घ्या. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.